नमस्कार, मी दिग्दर्शक राजीव पारसेकर. यापूर्वी मी पोलीस लाईन नावाचा चित्रपट केला, तो पोलिसांवरच होता, पोलीस कॉन्स्टेबल्स वगैरे. तर त्याच्यानंतर माझ्या डोक्यात एक कल्पना आली की लेडी पोलीस, महिला पोलीस यांच्यावर, या महिला पोलीसवर चित्रपट करावा. तर डोक्यात आला आणि मग मला असं वाटलं की महिला सशक्तीकरण, वुमेन एम्पॉवरमेंट वगैरे असं सध्या जे काही चाललं आहे तर त्यामध्ये आपण जरा काही आपलं पार्टिसिपेशन असावं म्हणून मी एक स्टोरी डोक्यात घेतली. आणि जी मुलगी आहे, जी मुलगी पोलीस कॉन्स्टेबल असते, म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल मजबुरीने, म्हटलं घर सांभाळायचं असते, बाप रिटायर झाला आहे आणि वडिलांनी घर ठेवलेलं नाही, कॉन्स्टेबल असतात ते, तर त्यामुळे ती टी वायला असताना कॉन्स्टेबल म्हणून ती मजबुरीने लागते. आणि तिकडून तिचा जर्नी सुरू होतो. शी इज व्हेरी ऑनेस्ट, इमानदार असते आणि तिला वाटतं की आपण काहीतरी लोकांसाठी करावं, देशासाठी करावं, असा तिचा एक ध्यास तिच्या डोक्यात असतो. आणि मग तिचं जर्नी सुरू होतो. तो कॉन्स्टेबलपासून तिला असं वाटतं की बाबा मी कॉन्स्टेबलच का राहावं, मी का सब इन्स्पेक्टर होऊ नये. म्हणून ती MPSCची परीक्षा देते आणि सगळं पास होते, TYBA पास होऊन, MPSC पास होऊन ती 2-स्टार म्हणजे सब इन्स्पेक्टर बनते. त्याच्यानंतर ती सगळं वातावरण बघते, एकंदरीत सगळ्याच्या तिला वाटतं की मग मी आता जरा पुढे काव जाऊ नये. म्हणून ती तिच्या डोक्यात होतं की आपण IPS अधिकारी व्हावं. म्हणून ती UPSC अशा या सगळ्या प्रोसेसमध्ये, सगळ्या पोलीस खात्यातील तिच्यावरचं जे प्रेशर आहे किंवा घरचं टेन्शन आहे, घरी दोन बहिणी आहेत त्यांचं प्रेशर, अशा प्रेशरमधून जात असताना ती UPSCची एक्झाम देते आणि ती IPS अधिकारी बनते. म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल ते IPS अधिकारी बनवू शकतात महिला, म्हणजे हे एक उदाहरण म्हणून मी हे फिल्ममध्ये, तसं 2-स्टार सब इन्स्पेक्टरच्या महिला IPS झाल्या आहेत, पण कॉन्स्टेबल असलेली मुलगी लॉजिकली अगर विचार केला तर एक कॉन्स्टेबल मुलगी IPS अधिकारी बनू शकते. हा असं मला या चित्रपटातून दाखवायचं आणि महिलांच्या दृष्टीने एक फार असा एक, मला वाटतं की एक एक्झाम्पल म्हणून मी हा चित्रपट केला आहे. अहिल्या हा जो चित्रपट आहे तो ॲक्च्युली वुमन एम्पॉवरमेंटवर आहे आणि ही आजच्या काळाची फार महत्त्वाची अशी प्रेरणादायी अशी गोष्ट आहे. आणि ही संपूर्ण हा चित्रपट आहे जो तो खूप प्रेरणादायी आहे. म्हणजे ही जी अहिल्या नावाची स्त्री आहे ती एक प्रकारची प्रेरणा आहे सर्व स्त्री जमातीसाठी. आणि आजकाल आपण बघतो की इतके बलात्कार होत आहेत, इतके अन्याय होत आहेत स्त्रियांवर, त्यासाठी हा चित्रपट अगदी म्हणजे एक प्रकारची प्रेरणाच होईल सगळ्यांसाठी. अशी कर्तृत्ववान स्त्री आणि हिच्या संदर्भातली गाणी लिहिणं हे एक मोठं चॅलेंज आहे. पण आता हे जे लव सॉन्ग आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. आणि कसं असतं की किती स्त्री जरी कर्तृत्व नसली किंवा कसंही असलं, काही स्त्री सुलभ भावना असतात आणि त्याच्यातला कोमलपणा असतो आणि प्रेमभावना असते. आणि ही व्यक्त करण्याची संधी मला त्या गाण्यामध्ये मिळाली आणि मला असं वाटलं की हा पार्ट तर फारच सुंदर होईल. आता त्यात काम करणारा जो बाजीराव हा जो हे असतो, त्यांचा साथीदार, ते सगळे ट्रेनिंगमध्ये एकत्र येतात तेव्हा नॅचरली एक स्त्री आणि पुरुष यांचं आकर्षण म्हणून ते त्या दोघांबद्दल एकमेकांमध्ये आकर्षण निर्माण होतं. अजून ते प्रेम झालेलं नाही आहे कन्फर्म, परंतु त्या दोघांना एकमेकांबद्दल खूप आकर्षण आहे. तर आता हे आकर्षण व्यक्त करायचं आहे जे अजून पूर्णपणे व्यक्त झालेलं नाही आहे, थोडंसं अव्यक्त आहे, थोडंसं जरा छिपाना आहे भी मुश्किल और जाताना भी मुश्किल, अशा पद्धतीचं ते एक सुंदर ती भावना आहे ती व्यक्त करायची संधी मला ह्या गाण्यामध्ये आली. ते मला खूप आवडलं आणि मला असं वाटलं की ही ह्याचं एक सुंदर गाणं व्हावं. जसं अंग कळीचं फुलतं हळूहळू किंवा उरी मनात हे सगळं कळतंय पण उरामध्ये ते सलतंय जळतंय पण सांगता येत नाही, असं काहीसं एक वर्णन मला करायचं होतं.
आणि म्हणून मला हे गाणं खूप आवडलं. आणि प्रवीणने फार सुंदर चाललेली राजूने मला हे दिग्दर्शन खूप छान केलं. आणि मला वाटतं हे ह्या चित्रपटातील हे एक फार सुंदर गाणं लोकांना खूप आवडेल. नमस्कार, मी संगीतकार प्रवीण कुवर आणि अहिल्या पिक्चरच्या रेकॉर्डिंगच्या दिवशी आपण भेटतो आणि बोलतो आहोत. अहिल्या फिल्म जेव्हा राजू पारसेकरजींनी मला नरेट केली फर्स्ट टाइम, मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी, तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की एक वेगळ्या प्रकारची फिल्म आहे प्रवीण, त्यात एक मोटिवेशनल सॉन्ग आहे जे की त्या पिक्चरचं म्हणजे रिप्रेझेंट करतं, त्या फिल्मला पूर्ण रिप्रेझेंट करतं. दुसरं एक गाणं आहे, एक आयटम नंबर आहे, आणि तिसरं जे आहे एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे. तर आज रोमॅन्टिक सॉन्ग रेकॉर्ड करतो, तर रोमॅन्टिक सॉन्गची जे मला त्यांनी सिच्युएशन सांगितली होती की बाबा हिरो हिरोईन आहेत ते एकमेकांना बोलू शकत नाही आहेत की माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण तरी त्यांच्या मनात आहे आणि ते मनातली गोष्ट जी आहे ते गाण्याद्वारे आपल्याला बाहेर काढायची आहे. तर अशा प्रकारे एक ड्रीमी स्वप्नाळू गाणं करायचं आहे, तर त्याच्यावर आपण बसूया. तर फर्स्ट मीटिंगमध्ये नितीन तेंडुलकर रायटर, मी आणि राजूजी बसलो आणि नितीनजीने असंच मला एक असं एक मुखडा ऐकवला की बाई कळेना कशी काय सांगावे तुला वगैरे. तर मी असं बोलता बोलता एक जस्ट मला एक धून सुचली, कळेना कसे सांगावे मी तुला. आणि आम्ही सरांना ऐकून सर म्हटले वा फर्स्ट क्लास म्हणून याच्यावर डेव्हलप करा तुम्ही, कारण की सरांकडे जवळ मी माझी सातवी फिल्म आहे आणि सरांना जोपर्यंत एखादी धून रिपीट व्हॅल्यूची वाटत नाही तोपर्यंत सर ती गाणं पास करत नाही. रोहित आणि केतकीच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड व्हावं असं का विचार केला तुम्ही? एक तर ते स्वप्नाळू गाणं आहे त्यामुळे मला अशी सिंगर हवी होती की जी म्हणजे आमच्या म्युझिकच्या भाषेत म्हणतो की आम्ही ती वेस्टर्न पण गाऊ शकते, इंडियन पण गाऊ शकते, जसं फिड इन फिड आउट्स करू शकते. तर केतकी सध्या फार म्हणजे इम्प्रूव्ह तिने केलं आहे आपलं व्हॉइस ॲज अ सिंगर म्हणून, तर मला केतकी आणि तिचे पुष्कळ गाणी यावर्षी हिट पण झाले, तिला प्राइजेस पण पुष्कळ मिळाले आहेत, अवॉर्ड्स पण पुष्कळ मिळाले. तर मी विचार केला केतकीला आपण ॲज अ फिमेल सिंगर आपण हे करूया आणि एक रांगडा आवाज पाहिजे होता. हिरो पण आमचा एकदम रांगडा आहे रोहित सावंत, तर त्या दृष्टीने मला वाटतं की रोहित राऊत त्याचं पण रोहितच आहे, त्याचं पण नाव रोहित आहे, त्यामुळे म्हटलं दोन्ही रोहित आहेत आणि एक रांगडा आवाज आम्हाला मिळाला आणि एक मस्त भट्टी जमली असं म्हणायला हरकत नाही आम्हाला.